शीख पंथाचे संस्थापक तथा पहिले गुरु श्री गुरु नानक साहेबजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी 18 आणि शुक्रवारी 19 नोव्हेंबर रोजी गुरु नानक नगर इथं विविध कार्यक्रम होणार आहेत. शीख पंथाचे संस्थापक आणि पहिले गुरु श्री गुरु नानक साहेबजी यांची जयंती विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी साजरी होत असल्याची माहिती सोलापूर सिंधी सेंट्रल पंचायतचे हरीश कुकरेजा यांनी दिली. शुक्रवारी 19 नोव्हेंबर रोजी श्री गुरु नानक जयंती दिनी पहाटे 4:30 ते 6:30 पर्यंत भाई गुरुप्रीत सिंगजी उर्फ रिंकू भाईसाबजी यांचं उल्हासनगर इथं होणारं प्रवचन गुरु नानक हॉलमध्ये लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. सकाळी 6:30 वाजता अखंड पाठाची समाप्ती होणार आहे. 7:00 वाजता श्री गुरु ग्रंथ साहिबजी या पवित्र ग्रंथाची पालखी मिरवणूक गुरु नानक नगर परिसरातून काढण्यात येणार आहे. 9:00 वाजता गुरु नानक हॉल इथं सोलापूर सिंधी सेंट्रल पंचायत राऊंड टेबल इंडिया आणि अश्विनी ग्रामीण रुग्णालय यांच्यातर्फे रक्तदान शिबिर, अवयवदान अर्ज भरण्याचं शिबिर, नेत्रदान अर्ज भरण्याचं शिबिर, मोफत लसीकरण तसंच आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. गुरु नानक जयंतीनिमित्त शहरातील तब्बल 2000 गरजूंना नानक क्रोटी लंगर महाप्रसाद देण्यात येणार आहे. रात्री 9:00 वाजता गुरु ग्रंथ साहिबजी या पवित्र ग्रंथाच्या पाठाची समाप्ती होणार आहे. यानंतर लंगर महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. रात्री 10:30 वाजता उल्हासनगर येथील कीर्तन दरबाराच्या विशेष कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याप्रसंगी मोहन सचदेव, शंकरलाल होतवाणी, राजकुमार पंजवाणी, लालचंद वाधवानी, इंदरलाल होतवाणी, योगेश रावलानी, राजू धमेचा, हरेश नानकानी आदींची उपस्थिती होती. सकाळी 7:00 वाजता एक कार्यक्रम जे आहे दुसरे 19 तारखेपर्यंत चालणार आहे. 4:30 ते 6:00 वाजता जे आहे सकाळी परत ते लाईव्ह कीर्तन दरबार असणार आहे उल्हासनगरमधून भाईसाहेबजींचं, रिंकू भाईसाहेबजींचं. त्यानंतर 7 ते 7 श्री जपजी साहेबजी आणि श्री सुपारी साहेबजी यांचे अखंड पाठ साहेबजी भोग असणार आहे.